नमस्कार, मी शनाया शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची प्रचार फेरी सुरू. मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची माजी IPS अधिकाऱ्याची मागणी. पार्थ पवार आणि मारुती भापकरे यांच्यामध्ये तब्बल 20 मिनिटे चर्चा. आणि काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या 3 उमेदवारांनी नेले 4 उमेदवारी अर्ज. आता बातम्या सविस्तराने. महायुतीचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देहूरोड येथे बुद्धमूर्ती स्थापन केलेल्या ऐतिहासिक बुद्धविहारास तसेच श्री गुरुसिंग सभा गुरुद्वाराला भेट देऊन दर्शन घेतले. देहूरोड बाजारपेठेत ढोल ताशांच्या दणक्यात प्रचार फेरी काढण्यात आली. ठिकठिकाणी फटाके वाजवून स्वागत करण्यात आले. बारणे यांनी दुकानांमध्ये जाऊन व्यापारी बांधवांशी संवाद साधला. व्यापार बांधवांनी अभिवादन तसे हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. देहूरोड बाजारपेठेनंतर बारणे यांनी चिंचोली आणि किन्हई गावात प्रचार फेरी काढून ग्रामस्थांशी संपर्क साधला. चिंचोलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून प्रचार फेरीस प्रारंभ केला. ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. गावातील प्रमुख रस्त्यावरून प्रचार फेरी काढत मतदारांशी संपर्क साधला. देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, अप्पा बरणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, कोण आला कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणावून सोडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी निवृत्त IPS अधिकारी सुरेश खोपडे यांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून नागपूर येथे 18/10/2018 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याला हजर राहून रेशीमबाग मैदानावर झालेल्या जाहीर सभेत सक्रिय सहभागी होते. त्यामुळे असुरांचा संपूर्ण विनाश करण्याचं RSSचं घोषवाक्य प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्रात स्फोटकांचा साठा सापडला. त्यामुळे कुठेतरी या घटनेचा संबंध असल्याचा आरोप खोपडेंनी केलाय. ते ज्या संघटनेचे स्वयंसेवक आहे ते RSS यांनाच आरोपी पकडायचे नाहीत, उलट त्यांना असूर ठरवून ठार मारण्याचा या सरकारचा आणि देवेंद्र फडणवीसांचा हा सगळा डाव आहे. आणि तो डाव असा की 11 ऑक्टोबर 2016 जे नागपूरला हे झालं, RSSची रॅली झाली, त्यावेळा त्यांनी आपला हेतू जाहीर केलेला आहे. तो हेतू असा आहे की कुरुक्षेत्र मे फिरसे होगा असुर शक्ती का विनाश, मन मे है पूर्ण विश्वास. असुर शक्ती म्हणजे कोण, तर आपल्या धर्मग्रंथामध्ये म्हटलेलं आहे की जे गुरु मानत नाहीत, साधू मानत नाहीत आणि धर्मशास्त्र मानत नाही. मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आज प्रचारानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात आले. आज त्यांनी शहरातील विविध लोकांच्या भेटी घेऊन पार्थ पवार यांनी मारुती भापकर यांची देखील भेट घेतली आहे. यावेळी मारुती भापकर यांनी पार्थ पवार यांना पिंपरी चिंचवड महापालिकेची कशाप्रकारे भाजपकडून लूट सुरू आहे, तसेच मावळ मतदारसंघात असलेले प्रश्न सोडवण्याची विनंती मारुती भापकर यांनी यावेळी पार्थ पवारांना केली आहे. तसेच दोघांनी एकमेकांची विचारपूस करून हातात हात दिलाय. या दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याने हे दोघे एकत्र आल्यामुळे पुढची समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवली जाते. मावळमध्ये पार्थ पवारांविरोधात शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे रणांगणात आहेत. आज पार्थ पवार आणि मारुती भापकर एकत्र आल्यामुळे वेगळ्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2009 आणि 2014 साली मारुती भापकर स्वतः लोकसभेच्या रिंगणात होते, त्यामुळे भापकर यांना या मतदारसंघाची संपूर्ण माहिती असल्याने मारुती भापकर यांनी पार्थ पवारांना पाठिंबा दिल्यास राजकीय गणितं बदलू शकतात. लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा तिढा अजूनही सुटलेला नाही. मात्र काँग्रेसतर्फे इच्छुक असलेल्या 3 उमेदवारांच्या वतीने 4 अर्ज निवडणूक कार्यालयातून घेऊन जाण्यात आले. पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज देण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट करत गिरीश बापट यांना उमेदवारी देखील जाहीर केली. मात्र काँग्रेसला अजूनही आपला उमेदवार ठरवता आलेला नाही. काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा झालेली प्रवीण गायकवाड यांच्या वतीने उमेदवारी अर्ज नेण्यात आला होता. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्या वतीने 2 उमेदवारी अर्ज नेल्याची नोंद निवडणूक शाखेकडे झाली आहे. तर आणखीन एका चर्चेतील उमेदवार अरविंद शिंदे यांच्या वतीने देखील उमेदवारी अर्ज नेण्यात आला आहे. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने.
प्रत्येक बातमीत ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। उत्पन्न वाढीसाठी वाहक आणि चालकांना पीएमपी दररोज किमान 4000 रुपयांचं उत्पन्न आणण्याची सक्ती केली जाते। उत्पन्न वाढवण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत। त्याअंतर्गत सर्व मार्गांवरील चालक आणि वाहकांना दररोज किमान 4000 रुपयांचं उत्पन्न मिळवण्याची सक्ती करण्यात आली आहे। अधिकाधिक प्रवाशांनी बस प्रवास करण्यासाठी वाहक आणि चालकांना प्रोत्साहित करावे हा त्यामागचा उद्देश असल्याचं पीएमपी प्रशासनाचं म्हणणं आहे। त्यामुळे कमी उत्पन्न आणणाऱ्या वाहक आणि चालकांवर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाने सर्व आगार प्रमुखांना आहेत। कमी उत्पन्न आणणाऱ्या चालक आणि वाहकांची फिक्स ड्युटी काढली जाते। याबाबत इंटकने आक्षेप घेतला असून पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नैना गुंडे यांच्याकडे ही सक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे। लोकसभेच्या पुणे जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही, मात्र प्रवीण गायकवाड काँग्रेसच्या तिकिटावर पुण्यात निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। त्याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील शेकडो कार्यकर्त्यांसह टिळक भवनमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत गायकवाड यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे। यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रवादीकडून काँग्रेसला रावेरची जागा सोडण्यात आली होती, त्या ठिकाणी पक्षाचा उमेदवार म्हणून उल्हास पाटील यांची घोषणा केली, मात्र पुण्याचा अंतिम निर्णय टप्प्यात असून तो संध्याकाळपर्यंत जाहीर होईल असं म्हणत या जागेबाबत सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे। सातारा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, पोलीस उपाधीक्षक आनंद जाधव आणि पाटण पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी उत्तम भापकर यांनी संगनमत करून आपला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ केल्याचा आरोप निलंबित पोलीस उपनिरीक्षक दीपाली शिंदे यांनी केला आहे। पाटण विभागाचे उपविभागीय अधिकारी अंगद जाधव यांच्याकडे एका गुन्ह्याचे कामकाजाबाबत गेले असता अश्लील भाषा वापरून त्यांनी माझा विनयभंग केला, तर या प्रकरणी मी पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्याकडेही तक्रार अर्ज केला। 3 मार्च रोजी सातपुते यांची भेट घेण्यास गेले असता मला सातपुते यांनी शिवीगाळ करून मारहाण केली, तसेच घडलेला प्रकार बाहेर सांगितल्यास निलंबित करण्याची धमकीही त्यांनी दिली। पोलीस उप अधीक्षक जाधव यांनी शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितल्याचा गंभीर आरोपही शिंदे यांनी केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। मी नियंत्रण कक्ष सातारा येथे सध्या नोकरीला आहे आणि वैद्यकीय रजेवरती आहे। माझी DYSP अंगद जाधव पाटण विभाग यांच्या विरुद्ध तक्रार होती की त्यांनी माझा विनयभंग केलेला आहे। त्या संदर्भात पंकज देशमुख सरांनी विशाखा समितीकडे कंप्लेंट पण फॉरवर्ड केली होती माझ्याकडनं घेऊन, आणि त्यांनी पण रिपोर्ट दिलेला आहे की अपशब्द वापरून अनऑफिशियली लँग्वेज वापरलेली आहे माझ्याशी। त्याच्यानंतर तेजस्विनी सातपुते मॅडम आल्या आणि पंकज देशमुख साहेब बदलून गेले, तर माझी थोडे दिवस त्यांच्याबरोबर नोकरी झाल्यामुळं मी त्यांना भेटायला गेली होती आणि संडे होता, 4 टायमिंग होता, RTPC आणि ड्रायव्हरच त्यांच्या ऑफिसला होते। तर मॅडमांना मी ओळख दाखवून मॅडमांशी थोडं बोलली की मॅडम असं असं आहे आणि बरं झालं आपण आलात, माझा असा असा एक विषय आहे त्याच्यामध्ये आपण जरा लक्ष दिलं तर मला न्याय मिळेल। तर त्यांनी अग्रेसिव्ह होऊन मला म्हटल्या तुझ्यासारख्या लेडी ऑफिसर मला शिकवणार का, आणि मला माहिती आहे म्हटल्या लेडी ऑफिसर काय करतात, ते अशाच वापर करून घेतात म्हटल्या महिला असल्याचा आणि ब्लॅकमेल करून लोकांना कामाला लावतात म्हणून, आणि त्या जास्तच म्हटलं इफ मॅडम यू आर नॉट इंटरेस्टेड इग्नोर इट, पण मग तू आलीच का, तुझी हिंमतच कशी झाली, तू सांगूच कशी शकतो, म्हणजे मी UPSC करून आलेली आहे आणि तू मला सांगणार का मी कशात काय करायचं कशात नाही करायचं। शी वॉज गेटिंग व्हेरी अग्रेसिव्ह अँड कंटिन्युअसली अब्यूज मी टिल 10 to 15 minutes आय एम जेवन अँड स्टँडिंग, तरीसुद्धा त्यांचं चालूच होतं आणि मी म्हटलं मॅडम माझं ऐकून तरी घ्या, नाही तुम्ही काही बोलायचंच नाही, मी जे म्हणेन तेच तुम्ही आहे, व्हॉट इज दिस, आणि इतकंही बोलून त्या थांबल्या नाही, तरी ही वॉज बिट मी बाय केन आणि सपासप 3-4 केन मारल्या। आय एम स्टील सफरिंग फ्रॉम ते सीटवरती जे लागलेलं आहे त्याच्या अजूनही माझ्या स्टेन आहेत, मेडिकल डॉक्युमेंट आहे त्याचं माझ्याकडे, आणि मी ते कुणाला सांगू नये म्हणून शी थ्रेटिंग मी की मग त्यांनी माझं बॅक रेकॉर्ड विचारलं आमच्या पोलीस स्टेशनला की मी हे कुठेतरी डिस्क्लोज करेन, आणि त्यांनी सांगितलं की तिच्या विरुद्ध तुम्हाला मला माझ्यामध्ये काही डिफॉल्ट पाठवता येईल का शिंदे विरुद्ध, समजा मी त्यांच्यावरती ॲलिगेशन केलं तर त्यांना सेफ करण्यासाठी की मी चुकीचे आहे म्हणून। मग त्यांनी तो डिफॉल्ट रिपोर्ट मागून घेतला, तो 211 हा गुन्हा आहे त्याच्या संदर्भात, आणि जेव्हा त्यांना कळालं की मी प्रेस कॉन्फरन्स घेणारच आहे मॅडमनी जे काही केले त्या संदर्भात, त्यावेळेला मग त्यांनी प्रयत्न केला की ही प्रेस कॉन्फरन्स होऊ नये, मला निरोप पाठवण्यात आले की घेऊ नका प्रेस कॉन्फरन्स, तुमच्यावरती विभागीय चौकशी प्रस्तावित होईल, वरिष्ठ अधिकारी तुमच्यावरती नाराज होईल, तुमची पुढची नोकरी खराब होईल, बरंच काय प्रेशर केलं गेलं या 2 दिवसामध्ये, पण तरी पण मी ऐकली नाही, त्याच्यामुळे मग आज मी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि मी आता सध्या वैद्यकीय रजेवर आहे, पण मला कुठून तरी आता कोणतरी विचारलं की यू आर स्टील सस्पेंड ऑर नॉट, आय एम नॉट स्टील सस्पेंड,
ज्या वेळेला मला ते काय हे सगळं झाल्यावर त्यांनी 101% मला सस्पेंड करण्याचे ह्याच्यात काही काळी मात्र वाद नाहीये. श्री साई फिल्म प्रोडक्शन निर्मित आणि आशिष रावनी दिग्दर्शित बाष्टा या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. सुखाची परिभाषा प्रत्येकाची वेगवेगळी असते. अनाथ व्यक्ती सुद्धा सुख मिळविण्यासाठी प्रत्येक क्षण वेचत असतो आणि आपापल्या परीने सुख राहण्याचा मार्ग शोधत असतो. अनाथांच्या समस्यावर दृष्टिक्षेप टाकणारा बाष्ट हा मराठी चित्रपट आहे. या सिनेमात अरुण नलवाडे, उषा नाईक, प्रशांत शेठ, रोहित चव्हाण, राहुल पलटणकर, सूरज बाबर आदी कलाकारांच्या भूमिका असून प्रशांत शेठ हे चित्रपटाचे निर्माते आहेत. अनाथ मुलांचा पिक्चर आहे. जो आधार मिळवण्यासाठी जो स्ट्रगल करतात ते त्याच्यात दाखवलेलं आहे. त्यांचा तो प्रवास म्हणजेच बाष चित्रपट 26 एप्रिलला सगळ्या थिएटरमध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र हा रिलीज होत आहे. तरी कृपया सगळ्यांनी तो पिक्चर बघावा अशी माझी नम्र विनंती. भारतीय शास्त्रीय संगीतातील आघाडीच्या ख्यातनाम गायिका विदुषी मंजुषा कुलकर्णी पाटील यांच्याशी त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीविषयी घेतलेला हा आढावा. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये गायनाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि शास्त्रीय संगीतामधलं सध्याचं आघाडीचं नाव ख्यातनाम गायिका विदुषी मंजुषाताई कुलकर्णी पाटील यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. नमस्ते मंजुषाताई. नमस्ते. मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की तुमच्या गुरूंच्या आणि तुमच्या आठवणींविषयी दिनमांच्या मंचावर काय सांगाल? पहिलं महत्त्वाचं म्हणजे आज इथे दिनमानला मला बोलावल्याबद्दल मनापासून धन्यवाद. गुरूंच्याबद्दल सांगायचं तर गुरूंमुळंच मी आहे ही पहिली महत्त्वाची गोष्ट. शास्त्रीय संगीतामध्ये गुरुस्थानाला खूप महत्त्व आहे आणि कारण ही गुरुमुखी विद्या आहे. रेकॉर्डिंगवरनं शिकता येत नाही शास्त्रीय संगीत. त्यामुळं माझ्या गुरूंबद्दल सांगायचं तर मी सांगलीची आहे त्यामुळं पहिली पंडित चिंतूबुवा म्हैसकर यांच्याकडे शिकले. त्याच्यानंतर इचलकरंजीला आग्रा आणि ग्वाल्हेर गायकीचं खरंखरं शिक्षण आपण घराण्याचं शिक्षण मला मिळालं ते पंडित द वी काणेबुवा यांच्याकडं. आणि त्यांच्याकडं मी गुरुकुल पद्धतीने जवळजवळ 13 वर्ष शिकले आणि त्याच्यानंतरसुद्धा माझं शिक्षणाचं चालूच आहे, अजूनही चालू आहे. त्यानंतर डॉक्टर विकास कशाळकर यांच्याकडे मी पुण्यात शिकले आणि सध्या मी पंडित पद्मश्री उल्हास कशाळकर यांच्याकडे शिकते आहे. तर अशी गुरुपरंपरा आहे त्यामुळे गुरु नक्कीच आपल्या डोक्यावरती हात ठेवून असेल तर आपली संगीतविद्या वाढत राहते यावरती माझा विश्वास आहे. आणि म्हणूनच या गुरूंच्या नावानी, काणेबुवांच्या नावानी मी आणि माझे बेडेकर काका आम्ही एक संस्था सुरू केली, संगीताचार्य द वी काणेबुवा प्रतिष्ठान. तर या प्रतिष्ठानतर्फे गेली 12 वर्ष आम्ही संगीताचे अनेक कार्यक्रम करतो, संगीताचा प्रचार प्रसार करतो. आणि याच काणेबुवा प्रतिष्ठानच्या अंतर्गत सांगलीमध्ये एक गुरुकुल पण सुरू केलेलं आहे. आणि हे गुरुकुल पूर्णपणे शास्त्रीय संगीतासाठीच आहे आणि तिथे जवळजवळ आत्ता 40 मुलं पूर्णपणे गुरुकुल पद्धतीनं शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेत आहेत. खरं आहे. आणि आग्रा आणि ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीविषयी काय सांगाल? मी अजून विद्यार्थी आहे त्यामुळे आग्रा आणि ग्वाल्हेर गायकी मी शिकती आहे, शिकत आलेली आहे काणेबुवांकडे, उल्हासबुवांकडे. पण असं काय ते बायफर्केट करून गात नाही, हे आग्रा हे ग्वाल्हेर असं करून नाही गात. ते एकत्रच एका घराण्याचं असं करूनच गाणं, किंवा मला असं वाटतं की आग्रा ग्वाल्हेर असू दे, जयपूर असू दे किंवा किराणा असू दे, या प्रत्येक गायकीमध्ये किंवा ज्या गायकी निर्माण झालेल्या आहेत त्या प्रत्येक गायकीमध्ये उत्तम उत्तम वैशिष्ट्ये आहेत. ती वैशिष्ट्ये जर तुमच्या गळ्यामध्ये तुम्ही आणायचा प्रयत्न केला आणि एक परिपूर्ण गाणं होण्यासाठी ह्या जुन्या गवयांनी खूप गोष्टी अशा केलेल्या आहेत, त्या गोष्टी तुमच्या गळ्यात तुमच्या गळ्याला साजेशा तुम्ही करून तुमच्या गळ्यांनी त्या गाणं आणि त्याच्यातून नवीन एक गाणं निर्माण करणं हेच खरं गायकाचं वैशिष्ट्य असतं, नाही का? आणि ते उत्तम पद्धतीने सादरीकरण होणं त्याचं शास्त्रशुद्ध म्हणजे खरी एक वेगळी त्या गायकाची गायकी तयार होते, नाही का? तर आग्रा ग्वाल्हेर ही हा माझा बेस आहे त्यामुळं तो जो काही शिकवलेला आहे तो मी गाण्याचा प्रयत्न करते. हां, पण असं बायफर्केट असं करून काही असं वेगळं गात नाही. आणि मला तुम्हाला दिनमानच्या मंचावर एक रिक्वेस्ट करायची की तुम्ही तुमच्या आवाजात काही प्रेक्षकांना ऐकवाल का? हा
रंगी सारी हा रंगी सारी गुलाबी चुनरिया रे रंगी सारी गुलाबी चुनरिया रे मोरे मारे नजरिया सवरिया रे मोरे मारे नजरिया सवरिया रंगी सारी हाँ रंगी सारी रे रंगी सारी गुलाबी चुनरिया रे मोरे मारे नजरिया सवरिया। शास्त्रीय संगीतामध्ये इतकी ताकद आहे की ती माणसाचा कुठलाही आजार असेल, मग तो कर्करोग असेल नाही तर कुठलाही असाध्य रोग असेल, तो बरा करण्याची ताकद ही फक्त आणि फक्त शास्त्रीय संगीतात आहे आणि गायन कलेमध्ये आहे। धन्य ती गायनी कला असंच आपल्याला म्हणावं लागेल। आज खरोखर मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटत आहे आणि अशाच एका कलाकारांनी आपल्याला मंत्रमुग्ध केलेलं आहे, त्या म्हणजे मंजुषाताई कुलकर्णी पाटील। कॅमेरामन शिवाजी साळुंखे यांच्यासह तन्मयी मेंदळे, दिनमान न्यूज, पुणे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची प्रचार फेरी सुरू। मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची माजी IPS अधिकाऱ्याची मागणी। पार्थ पवार आणि मारुती भापकरे यांच्यामध्ये तब्बल 20 मिनिटे चर्चा। आणि काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या 3 उमेदवारांनी नेले 4 उमेदवारी अर्ज। याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं। तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज। एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।